पती आवडत नसल्यानं 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आली आहे. बीडच्या गेवराईमधला हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणात आरोपी पत्नीला ताब्यात घेण्यात आलंय. पतीची गळा आवळून हत्या केल्याची पत्नीने पोलिसात कबुली दिलेली आहे. अवघे 21 दिवसच लग्नाला झालेले होते. नवविवाहित हे जोडपं होतं, पण पती आवडत नसल्यानं 21 दिवसातच पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आलेली आहे. बीडच्या गेवराईमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी गोविंद शेळके आता आपल्या सोबत आहे. गोविंद, काय आणखी माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणाबद्दल? सौरभ, धक्कादायक प्रकार म्हणायला पाहिजे की 21 दिवसापूर्वी ज्या जोडप्याचं लग्न झालं होतं आणि त्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि आता त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या पतीच्या आईने तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळ का तांडा इथली आहे, जिथे पांडुरंग चव्हाण नावाच्या 22 वर्षीय युवकाचा शीतल नावाच्या मुलीशी विवाह झाला होता आणि त्यानंतर त्याचा अचानक संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या मृत्यूनंतर तक्रार दिली होती, गेवराई पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला होता. मात्र या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला त्यावेळेस कारण काय लक्षात आलं, तर ज्यावेळेस शीतल सोबत लग्न झाल्यानंतर तू मला पसंत नाहीस, आवडत नाहीयेस असं रागराग पत्नी पतीला करायची आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला होता असं समोर आलंय. आणि अगदी म्हणजे हा जो काही खून होता तो गळा आवळून खून केला होता. इतकं भयंकर कृत्य अगदी नवविवाहितेने आपल्या पतीविरुद्ध केलं होतं हे सिद्ध झालंय आणि आता गेवराई पोलीस ठाण्यामध्ये त्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. सौरभ, गोविंद धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.